पाण्याची भीषण टंचाई असताना जालना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन मोठ्या प्रमाणात फोडून पाणी चोरी करण्याचा प्रकार सर्रास घडतोय. असाच एक प्रकार MIDC नंदेश्वर महादेव मंदिराजवळ घडला आहे. या ठिकाणी नगरपालिकेचे पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फोडून पाणी चोरी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आलाय. विशेष बाब म्हणजे 2016 MIDC जालना यांनी नगर परिषद जालना यांना पत्र देऊन फोडलेली पाईपलाईन बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. 2 वर्षांमध्ये यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे जालना शहरातील जनतेच्या हक्काचे पाणी हे MIDC जालना यांच्या विहिरीत जात आहे यावर कुणाचेही लक्ष नाही. सदर बाब कार्यकारी अधिकारी नगर परिषद जालना यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हती, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 2016 पासून आणि हे पाणी MIDC च्या पाणी टाकीत वापरले जाते. ह्याच सोबत या जलवाहिनीवर दगड ठेवल्यामुळे ते प्रेशर कमी झाले, अन्यथा हे पाणी कारंजासारखे उडून हाय पॉवर टेन्शनला चिटकून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आणि 2016 पासून नगरपालिका यावर काहीही कारवाई करत नाही, त्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? आता मी आज जेवढी माहिती घेतली या संदर्भात, तर तिथे लिकेज आहे हे खरं आहे. आता 2016 पासून आहे असं पत्र आहे, पण दरम्यानच्या काळामध्ये कधी जर दुरुस्त केला असेल तर त्यावेळी त्याविषयी नेमकंपणे सांगता येणार नाही. पण आत्ता जे लिकेज आहे, आज स्थितीला जे लिकेज आहेत, आम्ही टंचाईमध्येच आता सर्व लिकेज काढण्यासंदर्भात जेवढे लिकेज आहेत, ॲक्च्युली पाण्याचं लिकेजेस असणं हे म्हणजे हे काही फार चांगली बाब नाही, फार भूषणावं नाही नगरपालिकेसाठी. तरी पण आम्ही हे मोठं लिकेज आहे, सगळ्यात मोठं लिकेज दिसतं की 2-3 HP मोटारचे पाणी जातं आहे, तर ते लिकेज 2 दिवसामध्ये आम्ही पूर्णपणे बंद करून घेऊ. आणि या संदर्भात आतापर्यंत कारवाई का झाली नाही किंवा त्याबाबत कुठल्या स्तरावर निष्काळजीपणा झाला किंवा ती माहिती आतापर्यंत निदर्शनाला का आली नाही, याबाबत मी आमच्या स्तरावरून चौकशी करू आणि संबंधित इंजिनियर असतील किंवा तिथले वॉलमन जे आहेत त्यांच्यावर 100% कारवाई करण्यात येईल. सर, तो दगड काढल्यानंतर भविष्यात जर इनकेस पॉवरला जर चिटकले तर त्याबद्दल कोण दोषी असेल? 100% बरोबर आहे. आम्ही 2 दिवसामध्ये ते लिकेज काढतोय. तुम्हाला आज 8-9-10 तारखेला ते लिकेज दिसणार नाही, आपण प्रत्यक्ष जाऊन खात्री करू शकता. 10 तारखेपर्यंत आता आम्हाला 2 दिवसाचा तरी वेळ लागेल. मोठी लाईन आहे ती, माझ्या माहितीवरून 400-500 MM लाईन आहे. तेवढं लिकेज काढायला तिला JP जॉईंट्स अवेलेबल करून घेण्यासाठी वेळ लागेल थोडा. 2 दिवसाच्या अवधीमध्ये आम्ही हे लिकेज पूर्णपणे काढून घेऊ आणि जे झालेला प्रकार आहे त्याबाबत संबंधितांना नगरपालिकेला माहिती कळवणं खरं अपेक्षित होतं. प्रत्येक कर्मचाऱ्यांची जबाबदारी जशी मुख्य अधिकाऱ्याची नागरिकांची आहे किंवा प्रत्येक नगरपालिकेच्या सर्व स्टाफची आहे, आता ते खरं तर यायला पाहिजे होतं, आलं नाही. ज्यांच्याकडून ही माहिती दिली गेली नगरपालिकेला त्याबाबत त्यांच्यावरही कारवाई केली.